आपण व्यासपीठाकडे या वळतोय. व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय बाळा पाटील यांना आम्ही सन्मानित करतोय. मी महेंद्र केणे साहेबांना विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते त्यांचा यथोचित स्वागताने सन्मान करायचं आहे. खूप खूप अभिनंदन संदीप पुढील सामन्यासाठी तुला आणि तुझ्या संघाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सन्माननीय बाळा पाटील यांना सन्मानित केलं जाते व्यासपीठावर मुळाची उपस्थिती या स्पर्धेसाठी. खूप खूप धन्यवाद. सापे संघासाठी शुभेच्छा आलेल्या आहेत आणि शुभेच्छुक आहेत ठाणे जिल्हा सरचिटणीस हिंदुस्थान माथाडी कामगार सेना सन्माननीय प्रकाशजी डोंगरे साहेब यांच्याकडून सापे संघासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. तसेच उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट फलंदाज ज्या ट्रॉफीज आम्हाला स्पॉन्सर केलेली आहे ते नक्कीच स्पॉन्सर दाते सन्माननीय प्रवीण केणी यांना सुद्धा आम्ही यथोचित सन्मानित करतोय. त्यांचा शुभ सन्मान शाही सन्मान या आयोजकांच्या माध्यमातून एक मायची शाल अर्थात प्रेमाचं वस्त्र आणि या स्पर्धेची आठवण भेट मानचिन्ह देऊन मिस्टर प्रवीण केणी यांना व्यासपीठावर सन्मानित केलं जाते. दोन संघ मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघांची तुलना मित्रांनो करणं कठीण आहे. संजय लीला भंसार यांचं चित्रपट आपण पाहिलं असेल देवीदास, ज्यामध्ये माधुरी आणि नक्कीच ऐश्वर्या यांचं कार्य आहे. त्या दोन्ही ज्या नक्कीच चित्रपट सृष्टीतील नायिका आहेत त्यांच्यातील सौंदर्याची तुलना आपण करू शकत नाही, कारण माधुरीचं सौंदर्य खानदानी आहे आणि ऐश्वर्या ग्लॅमरस ब्युटी आहे. तशा प्रकारचे दोन संघ आहेत एस के स्पोर्ट्स सापे अँड चिरोबा स्पोर्ट्स वाशिंद. पंचाचा इशारा येतोय गेम ऑन. पहिलाच चेंडू सामन्यातील हिरामन शेलार ओर द विकेंड स्ट्रायकर इनला खेळाडू मोहन सालवी. पहिला चेंडू थोडासा बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न महेंद्र यष्टिरक्षकाच्या भूमिकेमध्ये आहेत. स्मित असते महेंद्र याच्या चेहऱ्यावर खेळणं जे सुटतोय. एक महत्वाचा घडी बाद करता आला असता एक चांगली ठसन एक चांगली सुरस मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळेल, कारण दोन्ही संघांचा खेळ प्रेक्षक पाहण्यासाठी लांबून लांबून येत असतात आणि ते दोन संघ मात्र एकमेकांसमोर आहेत. कित्येक वेळा नक्कीच एकमेकांसमोर आले असतील, एकमेकांना पराभवाची धूळ चारली असेल, चारिमुंड्या चित्त केलं असेल, आसमान दाखवलं असेल, खडे चारले असतील, पाणी पाजलं असेल. पुन्हा एकदा गाठ पडली आहे स्वर्गीय इंदिरा पाटील स्मृती चषक 2019 मध्ये. इथे मात्र बॅटवर घेतलंय ऋषिकेश याच्या बॅटमधून निघालेला हा फटका गॅप मध्ये आहे सुरू एक फटका. व्हॉट अ ग्रेट टायमिंग. चेंडू नक्कीच दोन क्षेत्ररक्षकाच्या दरार मधून फरार होतोय. चार धावांसाठी चौकार. आकाश हा खेळाडू आलाय ओपन करण्यासाठी. नक्कीच त्याची शरीर एष्टी जर पाहिली तर ऋषिकेशच्या शरीर एष्टी प्रमाणेच आहे. मला एक क्षण असं वाटलं की ऋषिकेश नक्कीच स्ट्रायकर इनला आहे, कारण ओपन करण्यासाठी नियमितपणे ऋषिकेश याला आपण पाहत असतो. हिरामन शेलार त्या गोलंदाजावर हल्ला चढवण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडूला निहाळतोय, कुठल्या प्रकारची चूक करणार नाही. जयश डाऊन द बॉल येतोय. गुड कॅच खेळाडू बाद होतोय. नक्कीच एक तुम्हारी एक हमारी अशा प्रकारचं क्रिकेट चौकार ठोकला आकाशाने. त्यानंतर मात्र आकाशाला तंबूचा रस्ता दाखवला हिरामन शेलाराने. हिरामन शेलार जर या खेळाडूचा मित्रांनो विचार केला तर नक्कीच बरेच विक्रम त्याच्या नावावर आहेत. टेनिस बॉल क्रिकेट मध्ये तीन स्टार खेळाडू आहेत या संघामध्ये. उज्ज्वल असेल, महेंद्र मागे, हिरामन शेलार आणि या तिन्ही खेळाडूंनी नक्कीच टेनिस बॉल क्रिकेट मध्ये बरेच विक्रम नोंदवलेले आहेत. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येतोय संघाचा कर्णधार ऋषिकेश अर्थात सोनू. मोहन याच्याकडून मोठी अपेक्षा असेल. एक नामवंत असा खेळाडू आहे स्ट्रायकर इनला. पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय. हिरामन शेलार ओर द विकेट न हो ड्राईव्ह केलाय क्षेत्ररक्षक. इथे मात्र थोडीशी चूक करतोय. धाव कम्प्लीट होतीये. एक धाव इथे अर्जित केली जाते. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, थोडासा सन्मान दिला कारण ऑबस्टिकच्या रोखाने केलेला हा चेंडू होता. हिरामन शेलार याचा एक चतुर असा गोलंदाज आहे, चालाक असा गोलंदाज हिरामन शेलार. निमित्तपणे या पहिलं षटक संघाच्या माध्यमातून हाताळत असतो. दोन दादा संघादरम्यान नक्कीच ही लढाई आपण पाहतोय. दोन वाघां दरम्यान ही लढाई पाहायला मिळते, संघर्ष पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र खूपच सुरेख पद्धतीने चेंडूला वळवलंय ऑन साईड कडे.
क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगचा चेंडू पर्यंत पोहोचतोय. दरम्यान एक धाव इथे मात्र अंकित केली जाते. एखादा वेळ संघाची धाव संख्या पुढे सरकते 7 धावा 1 गडी बाद. पहिलं षटक प्रगतीपथावर. सामना प्रत्येकी 3 षटकांचा आणि नक्कीच 30 पेक्षा अधिक धावा जोडण्याचा प्रयत्न मानस असावा. एस के स्पोर्ट्स आपे संघाचा बॅटिंग लाईन खूपच स्ट्रॉंग आहे. येणाऱ्या खेळाडूंमध्ये दर्जेदार खेळाडू आपण पाहणार आहोत, परंतु ही जोडी खूपच महत्वाची. नेक्स्ट बॉल अकोट टप्प्याचा चेंडू आहे. पुलचा फटका, फटका फसलाय. यावेळेस मात्र जयेश डाऊन दी बॉल येतोय. कुठल्याही प्रकारची चूक घडत नाहीये. अजून एक धक्का, अजून एक करंट एस के स्पोर्ट्स सापे संघाला मोहन याच्या रूपाने. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये नंद किशोर उर्फ बाहुबली. बाहुबली म्हणून या खेळाडूला नक्कीच ओळखलं जातं, कारण त्याचे षटकार हे पाहण्यासारखे असतात. खूपच दूरवर या खेळाडूच्या माध्यमातून षटकार ठोकले जातात. ही जोडी नक्कीच दर्जेदार आहे. दोन्ही खेळाडूंकडे चांगली क्षमता आहे चेंडूला सीमरेषेच्या पलीकडे पाठवण्याची. आक्रमक खेळाडू आहेत. अव्या मैदानामध्ये किती आहाकार माजवत आहेत. थोडासा हटके अंदाज नंदकिशोर याचा सुद्धा आहे, परंतु या वेळेस मात्र नंदकिशोर याच्या फलंदाजी जी नितांत आवश्यकता ती म्हणजे एस के स्पोर्ट्स सापे संघाला, कारण थोडासा अडचणीत आहे संघ. दोन महत्वाचे खेळाडू बाद झालेत. सलामी जोडी मात्र तंबू मध्ये परतलेली आहे, ज्यामध्ये आपण पाहिलं आकाश आणि मोहन या खेळाडूंना. आकाश याने 4 धावा ठोकल्या, मोहन याने 2 धावा. नंदकिशोर फ्रेश खेळाडू आहे मैदानाच्या आतमध्ये. ऋषिकेश याने 1 चेंडूचा सामना केलाय, 1 धाव त्याच्या खात्यामध्ये. दुसऱ्या षटकासाठी यंगस्टार जयेश याच्या हातामध्ये चेंडू. राऊंड द विकेट न पहिला चेंडू. यावेळेस मात्र फलंदाजाच्या दूर ठेवण्याचा प्रयत्न ऑफ स्टिकला केलेला हा चेंडू खूपच दर्जेदार आहे. राऊंड द विकेट न गोलंदाजी करणं सोपं असतं, कारण फलंदाजाच्या झोन मध्ये गोलंदाजी करावी लागते आणि नक्कीच थोडस कठीण असतं गोलंदाजासाठी. इथे मात्र सुरेख फटका आहे. जास्त उंची आणि अंतर सुद्धा. हाय अँड हँडसम यूज 6. ताकदवर खेळाडू आहे. हत्तीच बळ असलेला हा खेळाडू. बाहुबलीची नक्कीच ताकद या खेळाडू मध्ये सुद्धा आहे. हो, यावेळेस मात्र चेंडूवर नजर ठेवणं गरजेचं होतं. खालून बॅट फिरवली जाते. चेंडू नक्कीच पडल्यानंतर थोडासा उचली घेतो, बाउन्स घेतोय, कम बॅक करतोय. काउंटर अटॅक निश्चितपणे पाहायला मिळतोय. जसा प्रश्न तसा उत्तर देण्याची तयारी खेळाडूंची. इथे मात्र पुन्हा पूल केलाय आणि या मिड विकेटच्या दिशेनं वा अतिशय सुरेख झेल टिपला जातोय. वॉल प्रमाणे हिरामन शेलार मिड विकेटच्या दिशेनं मात्र झेल इथे मात्र पकडतोय. गुड कॅच. खेळाडू इथे मात्र सोनू याला मैदान सोडावं लागतंय. हिरामन शेलार एक उत्कृष्ट दर्जाचा क्षेत्ररक्षक आहे आणि हिरामन शेलार याच्या हातातून चेंडू निसटणं म्हणजेच वाघाच्या हातातून शिकार निसटण्यासारखं आहे. अप्रतिम नेत्रदीपक झेल इथे मात्र हिरामन शेलार या खेळाडूच्या माध्यमातून मिड विकेटच्या स्थानावर टिपला गेला. खेळाडू ऋषिकेश याला मात्र तंबूचा रस्ता दाखवला गेलाय. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येतोय दत्ता सुतार. बाहुबली खेळाडू इथे मात्र झेल उडालाय. लॉंग ऑफच्या दिशेनं उज्ज्वल चेंडू खाली आहे. कुठल्या प्रकारची चूक नाही आणि इथे मात्र खेळाडू बाद होतोय. अजून एक धक्का सापे संघाला. I'm gonna get you.
नवीन खेळाडू मैदानाच्या आत मध्ये दीपेश येतोय. दत्तावर मोठी जबाबदारी असेल, खेळपट्टीवर थांबणं खूपच गरजेचं. हॅट्रिक चेंडू आहे जयशाचा. ओ बॅटची एज होती परंतु यष्टी रक्षकाच्या खूपच वरून चेंडू जातोय. डिक्लेअर झोन मध्ये घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू गेला आहे. दरम्यान एक धाव या चेंडूवर. षटक क्रमांक दुसरा इथे मात्र समाप्त होतोय. खूपच चांगली गोलंदाजी, वाकवण्याजोगे कार्य इथे मात्र पाहायला मिळते. जयशाच्या माध्यमातून दोन गडी बाद केले, ज्यामध्ये आपण ऋषिकेश आणि नंदकिशोर या दोन खंद्या खेळाडूंना पाहिलं. सात धावा खर्च करतोय. पहिलं षटक हिरामन शिरार याने हाताळलं, सात धावा खर्च करत दोन गडी बाद केले. त्यानंतर अगदी हिरामन या गोलंदाजाच्या पावलावर पाऊल टाकताना जयशाला सुद्धा आपण पाहिलेलं आहे. सात धावा खर्च करतोय, दोन गडी त्याने सुद्धा बाद केलेत. नेक्स्ट मॅच असेल यस दळे संघाचा कर्णधार आणि या आम्ही कासणीकर अर्थात कासणी संघाचा कर्णधार. टॉस साठी आपण यायचं आहे, विनंती असेल. शेवटचं षटक आहे, या षटकानंतर लगेचच नाणेफेक केली जाईल. महेंद्र मागे याच्या हातामध्ये चेंडू आहे. एक दर्जेदार अष्टपैलू खेळाडू, वन ऑफ द ग्रेट क्रिकेटर ऑफ चिरवा स्पोर्ट्स वाशिर टीम. मध्यम वेगवान गतीचा गोलंदाज. राईट ऑफ द विकेट न पहिला चेंडू दत्तासाठी. हो दत्ता याने नक्की जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न केला. कुठल्याही प्रकारे फुटवर्क इथे मात्र दत्ताच्या माध्यमातून पहा मिळाले नाही. थोडासा दूर ठेवला होता चेंडू ऑफस्टिक पासून. चांगला चेंडू, चांगली दिशा मेंटेन करताना पहिल्या चेंडू मागे गोलंदाज महेंद्र. संघाची धाव संख्या अगदी न्यूनतम आहे, 14 धावा फळकावर, चार गडी बाद अशी स्थिती एस के स्पोर्ट सापे संघाची. नेक्स्ट बॉल सामोरे जाईल दत्ता. आखूड टप्प्याचा चेंडू आहे इथे मात्र पंच केलाय चेंडूला. पॉइंटच्या दिशेनं क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून एका टप्प्यानं चेंडू सीमारेषा पलीकडे जातोय. चौकार. अगदी सरप्राईज शॉट पाहायला मिळतोय. अनबिलिव्हेबल फटका दत्ता सुतार्याच्या बॅट मधून. अगदी चेंडूला आपटी दिली होती महेंद्र मागेच्या माध्यमातून आणि त्या चेंडूवर मात्र जबरदस्त स्लॅशी पंच. नेक्स्ट बॉल ऑफ द विकेट न इथे मात्र ऑन साइड कडे पूलचा फटका गॅप मध्ये जबरदस्त शॉट. चेंडू सिमिलेशनच्या पलीकडे जातोय. चार धावांसाठी खणखणीत चौकार. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देऊन जाणार हा चौकार. पिक्चर अभी बाकी हे मेरे दोस्त असं सांगताना दत्ता सुतार नियमितपणे ओपन करण्यासाठी या खेळाडूला एस के स्पोर्ट्स सापे संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय. परंतु यावेळेस मात्र थोडासा उशीरा आला. उशीरा का होईना, चांगली कामगिरी आपल्या संघासाठी करताना. भगवान के घर देर हे लेकिन अंधेर नाही असं म्हटलं जातं आणि तशा प्रकारची कामगिरी करताना फटा पोस्टर निकला हिरो आणि हिरोची भूमिका बजावताना इथे मात्र दत्ता सुतार. बॅक टू बॅक दोन चौकार महेंद्र मागे या गोलंदाजा विरुद्ध. नेक्स्ट बॉल. अजून एक आखूड पायचा चेंडू यावेळेस मात्र फॉलो थ्रो मध्ये खेळतोय. चांगलं क्षेत्ररक्षण दीपेश याला परतावं लागेल. धावचीच्या रूपाने खेळाडू बाद होतोय. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येतोय गौरव. यावेळेस मात्र दत्ताकडे स्ट्राईक आहे. पूलचा फटका जास्त उंची, क्षेत्ररक्षक निहाळतोय. जज केलं जातंय गुड कॅच. जयेश त्या ठिकाणी सज्ज होता आणि चांगला झेल फिनिश करतोय. दत्ता सुतार इथे मात्र बाद होतोय. स्वर्गीय इंदिरा पाटील स्मृती चषक 2019 दैदित्यमान सोहळा आपण पाहतोय. स्पर्धेचा शेवटचा दिवस इथे मात्र आधीच बॅट फिरवली गतीनं आणि नक्कीच मुवमेंट न चेंडूच्या बीट होतोय. खेळाडू
षटक इथे तिसरं समाप्त होते. तीन षटकाची समाप्ती. प्रथम फलंदाजी करताना 22 धावा धावफळकावर 6 गडी बाद एसके स्पोर्ट्स सापी संघाने जोडल्या आणि 23 धावांचा आव्हान ठेवण्यात आलेला आहे चेरोबा स्पोर्ट्सचा वाशिरे संघासमोर हा सामना जिंकण्यासाठी. आपण वळूया पुढील सामन्याच्या नाणेफेकडे आणि टॉस होईल तो म्हणजे तळे आणि आम्ही कासने करतात कासने संघामध्ये. यस मिस्टर प्रवीण केने इथे उपस्थित आहेत. मंचावर विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत. प्रथमतः कॉईनची ओळख आरके आणि एका बाजूला इंद्रा असं हे कॉईन. इंद्रा असा कॉल होता चैदुर्गा दळे संघाच्या कॅप्टनचा. इंद्रा आलेला आहे अर्थात टॉस जिंकलाय दळे संघाने. मी विनंती करतोय सन्माननीय प्रवीण केने यांना आपल्या शुभ हस्ते शीतपेय सुद्धा द्यायचं आहे कोल्ड ड्रिंक द्यायचं आहे टॉस विनिंग कॅप्टनला. यस टॉस विनिंग कॅप्टनला इथे शीतपेय दिलं जाते. मी विनंती करतोय मिस्टर प्रवीण केने यांना आपण व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. यस सर आपण डिसिजन आपला आमचा आपल्यापर्यंत कळवायचा आहे. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. शेवटचाच प्रश्न विचारतो जास्त काही विचारत नाही. स्पर्धेचं नक्की स्पर्धेबाबत काय सांगाल. सर्वप्रथम माझा मित्र इंद्राला मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि नियोजन आयोजन खूपच सुंदर आहे. आम्ही दरवर्षी इथे खेळत असतो. धन्यवाद सर्व इंद्रा स्पोर्ट्सचे. नक्कीच सर विजयासाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा. यस आम्ही कासनेकर अर्थात कासने टीमचे कॅप्टन सुद्धा आमच्या सोबत जॉईन आहेत. टॉस आपण हारलेला आहात. आपण जर टॉस जिंकला असता तर प्रथम काय केलं असतं. क्षेत्ररक्षण तर मनाविरुद्ध अर्थात प्रथम फलंदाजी करायचे. तर तीन षटकामागे किती धावा जोडण्याचा प्रयत्न असेल ज्या धावा उभारल्यानंतर मात्र तुझे गोलंदाज चांगली कामगिरी करत हा सामना जिंकून देऊ शकतात. नक्कीच शेवटचा प्रश्न असेल आयोजन कसं वाटतंय. खरंच खूप सुंदर आयोजन आहे. आम्हाला खेळण्याची संधी दिली त्याच्याबद्दल मी आभार व्यक्त करतो कमिटीचे. नक्कीच विजयासाठी आपल्या नक्कीच दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा दिल्या जात आहेत. टॉस जिंकलाय जयदुर्गा स्पोर्ट्स दळ टीमच्या कॅप्टनने आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे. थँक्यू. तेवीस धावांचं टार्गेट धावफळकावर पाहा मिळते. कपिल अग्रगण्य गोलंदाज आहे विकेट टेकिंग बॉलर आहे. मोठी जबाबदारी असेल आणि जबाबदारी जगातील सर्वात मोठं टॉनिक समजलं जातं आणि ही जबाबदारी कपिल पाहूया कशा पद्धतीने पार पाडतोय. ओढ द विकेट न पुढचा चेंडू. इथे मात्र विश्वाससाठी हा चेंडू होता. यष्टांना सोडून चाललंय निश्चितपणे याची जाणीव असावी खेळाडूला. परंतु तरी एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. वाईटचा इशारा येतोय. दोन धावा नक्कीच बोनस रुपये ते मात्र खर्च केल्या जात आहेत. आधीच कर्जबाजारी त्यात उसने शेजारी कारण धावा खूप कमी आहेत. अतिरिक्त धावा वाचवाव्या लागतील त्या म्हणजेच गोलंदाजाला. व स्वीपचा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. चेंडू मात्र निघून जातो यष्टरक्षकाच्या हातामध्ये. एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय कपिल याच्या माध्यमातून. फ्रंटलाईन गोलंदाज आहे संघाचा आधारस्तंभ आहे पिलर ऑफ द टीम म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. सुरुवातीपासूनच विकेट काढणं खूपच गरजेचं एसके स्पोर्ट्स सापे संघाला. इथे मात्र चांगला फटका आहे फ्लिकचा फटका स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडू जातोय अगदी दन दन करत सीमारेषा पलीकडे. चार धावांसाठी पहिला चौकार वाशिरे संघासाठी. खेळाडूचे इंटेन्शन इथे मात्र क्लिअर स्पष्ट पाहा मिळतंय की सुरुवातीपासूनच गोलंदाजावर अटॅक केला जाईल आणि तशा प्रकारचा हा फटका हवेत खेळला होता.
आत्मविश्वास मागे स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू सीमरेषेच्या पलीकडे गेला कारण पॉवर प्लेचं षटक आहे आणि सर्कलची पाबंदी आहे आणि त्या सर्कलच्या बाहेर जर पाहिलं तर केवळ दोन खेळाडू आहेत आणि त्या खेळाडूंपासून दूर चेंडू इथे मात्र नक्कीच इनफील्डच्या डोक्यावरून काढला होता. खूपच दर्जेदार फटका संघाचा संघनायक आहे. दरम्यान धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 7-10. इथे मात्र कटचा हा फटका चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जातोय. घोषांकी क्षेत्र यष्ट्यांच्या मागे आपण पाहतोय. एका धावने संघाची धावसंख्या 8 या आकड्यावर पोहोचलेली आहे. विकेट साठी इथे मात्र तरसताना दिसतोय एसके स्पोर्ट्सचा सापे संघ. विकेट घेतल्यानंतर मात्र निश्चितपणे या सामन्यामध्ये परतण्याची संधी निर्माण होऊ शकते. हिरामन शेलार ज्याच्या नावावर निश्चितपणे एक टेनिस बॉल क्रिकेटचा विक्रम आहे. 10 चेंडू मागे 10 षटकार या फलंदाजाच्या माध्यमातून ठोकले गेलेले आहेत आणि निश्चितपणे एक वर्ल्ड रेकॉर्ड टेनिस बॉल क्रिकेटमध्ये या खेळाडूच्या नावावर आहे. त्यानंतर 6 चेंडू मागे 6 षटकार सुद्धा या खेळाडूने निंबवली क्रिकेट ग्राउंडवर ठोकलेले आहेत. तर किती क्षमतावान हा खेळाडू आहे याचा अंदाज निश्चितपणे सर्वांनाच आला असावा. इथे मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न अपील आहे. पंचांचं बोट आकाशाकडे जाते. होकार दिला जातोय. फलंदाज विश्वास इथे मात्र बाद होतोय. आसमान से गिरे खजूर में अटके कारण महेंद्र मागे या इथे मात्र मैदानाच्या आत आलेला आहे तिसऱ्या क्रमांकावर. सन्माननीय अमोल दलवी या कासने यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचं आहे. आयोजकाच्या वतीने आपलं स्वर्गीय इंदिरा पाटील स्मृती चषक 2019 या खेळामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आर के ग्रुप ओमसाई ग्रुप यत्निका स्पोर्ट्स आणि या स्वर्गीय इंदिरा पाटील प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून यांच्या संयोजनाने मात्र इथे मात्र ही स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. 2 दिवसीय स्पर्धेचं भव्य दिव्य असं आयोजन आपण पाहतोय. अगदी सिस्टमॅटिक आयोजन पारदर्शकता ट्रान्सपरन्सी या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. हिरामन शेलार आणि महेंद्र मागे ही कमालीची जोडी आहे चेरोबा स्पोर्ट्स वाशिंद संघाची. आणि मैदानाच्या आतमध्ये जेव्हा जेव्हा हे खेळाडू असतात चेंडू मात्र मैदानाच्या बाहेर जास्त काळ आपल्याला पाहायला मिळतो अशी ही जोडी आहे. परंतु समजदारीचं क्रिकेट सुद्धा या खेळाडूंच्या माध्यमातून आपण बऱ्याच स्पर्धेमध्ये पाहिलं जातं. जशा प्रकारची सिच्युएशन परिस्थिती असते त्या परिस्थितीनुसार हे खेळाडू खेळत असतात. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 9 धावा फलकावर आहे. वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय कारण जिद्दी क्रिकेट खेळणारा हा संघ आहे एसके स्पोर्ट्स सापे संघ. शेवटपर्यंत हा संघ नियमितपणे लढताना आपल्याला दिसतो. लढाव वृत्ती असणारा हा संघ. संघर्षाचं हे मैदान आहे. संघर्ष करावा लागेल. हो इथे मात्र फुलटॉस चेंडू होता ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षक सुद्धा पीट होतोय. दरम्यान 1 धाव इथे मात्र पूर्ण केली जाते. संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरकते 10 या आकड्यावर. फळकावर 10 धावा झालेल्या आहेत. 1 गडीबाद अशी स्थिती चेरोबा स्पोर्ट्स वाशिंद संघाची. 23 धावाच्या आव्हानाचा पाठलाग करताना अजून 13 धावांची गरज आहे. उर्वरित 11 चेंडू मागे. नॉन पॉवर प्लेचं षटक आहे. गोलंदाजी साकारतोय नंदकिशोर. इथे मात्र पाहिलं आणि चेंडूला जाऊ दिलं. कुठल्याही प्रकारे फटका खेळण्याचा प्रयत्न केला नाही. प्री जजमेंट पूर्व अनुमान खूपच चांगलं महेंद्र याचं. इथे मात्र एक्स्ट्रा धाव येते चिरोबा स्पोर्ट्स वाशिंद संघासाठी. एक्स्ट्रा धावांवर अतिरिक्त चेंडूंवर अंकुश लावणं खूपच गरजेचं या सामन्यामध्ये जिवंत राहण्यासाठी एसके स्पोर्ट्स सापे संघाच्या गोलंदाजांना. इथे मात्र फटका चांगला आहे. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडू आउट ऑफ द पार्क फेकला जातोय. महेंद्र याच्या बॅट मधून निघालेला हा झन्नाकेदार षटकार. महेंद्र सारख्या खेळाडूला अशा प्रकारचा चेंडू टाकणं अर्थात आ बैल मुझे मार अशा प्रकारचा चेंडू होता. अकरा टप्प्याचा चेंडू नंदकिशोर याच्या माध्यमातून आणि त्या चेंडूवर तगडा प्रहार पुलचा फटका. नेक्स्ट बॉल राउंड द विकेट न फुल टॉस आहे. आ सुद्धा जाईल मैदानाच्या बाहेर. दूर डिपॉझिट केलं जातंय. महेंद्र याच्या बॅट मधून अजून एक माटी षटकार.
दोन षटकारांनी मात्र सामना फिनिश झालेला आहे. एक हाती हा गड निश्चितपणे लढवताना महेंद्र मागे मायटी महेंद्र म्हणून त्याला ओळखलं जातं आणि मायटी फटके त्याच्या बॅट मधून आलेले आहे. दोन षटकारांनी मात्र सामना फिनिश होतोय. अगदी आयोजकांचा वेळ इथे वाचवलेला आहे आणि सामनावीर खेळाडूकडे आपण वळतोय. आणि सामनावीर खेळाडू आहे, येस नो डाऊट, महेंद्र आमच्या व्यासपीठाकडे येत आहेत. आय थिंक अंदाज ऑलरेडी महेंद्र याला सुद्धा आला असावा. मॅन ऑफ द मॅच खेळाडू महेंद्र मागे, कारण गोलंदाजी चांगली राहिली, दोन गडी बाद केले, आठ धावा खर्च केल्या. त्यानंतर फलंदाजी अफलातून दोन चेंडू मागे त्याने नक्कीच आपली ओळख मात्र प्रेक्षकांना दिलेली आहे की मला का मायटी हे नाव दिलं गेलंय. अशा प्रकारचा खेळ महेंद्र याचा. या व्यासपीठावर उपस्थित मान्यवर सन्माननीय प्रदीपजी चोरगे यांना विनंती असेल, आकर्षक ट्रॉफी महेंद्र याला नक्कीच बहाल करायची आहे. उत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन आणि त्याचा त्याला मोबदला दिला जातोय. सन्माननीय महेंद्र कणे साहेब, उपसरपंच आमने यांच्या माध्यमातून मेडल परितरण केलं जाते. महेंद्र नक्कीच बऱ्याच अशा स्पर्धेमध्ये त्याने असं पारितोषिक पटकावलेलं आहे, परंतु या स्पर्धेमध्ये पाहिलं तर एक मॅन ऑफ द मॅच खेळाडू आणि अनेक अशा ट्रॉफीज, अनेक अशीच अनेक अशी बक्षीस प्रवीण केणे यांच्याकडून गिफ्ट हॅम्पर दिलं जात आहे. सन्माननीय मनोहर पाटील यांच्याकडून गिफ्ट हॅम्पर. त्यानंतर गुरुनाथजी पाटील साहेब आमच्यामध्ये उपस्थित आहेत. आपल्या शुभ हस्ते उर्वरित सर्व गिफ्ट हॅम्पर आपण नक्कीच महेंद्र या खेळाडूला प्रदान करायचे आहेत. येस, सर्व जे गिफ्ट उर्वरित आहेत ते गुरुनाथ पाटील साहेबांच्या माध्यमातून आपण महेंद्र याला देतोय. खूपच सुंदर गोलंदाजी आणि खूपच सुंदर फटकेबाजी, ऑलराऊंड प्रदर्शन आपण महेंद्र याचं पाहिलं. महेंद्र, तुला आणि तुझ्या संघाला पुढील सामन्यासाठी खूप खूप शुभेच्छा. येस, इतके पारितोषिक आहेत आणि हे पाहिल्यानंतर महेंद्र विचारतो की पिशवी वगैरे आणली असती तर बरं झालं असतं. अंदाज नव्हता त्याला की इतके पारितोषिक दिले जातील. खूपच चांगली फलंदाजी आणि गोलंदाजी राहिली महेंद्राची. नेक्स्ट मॅच मध्ये आपण पाहणार आहोत.